The next chapter of DSBM is trial balance. Okay, in previous chapter we have started the accounting section. Okay, in that we have seen account, what is meant by accounting, what are the accounting concepts and conventions. Okay, then we have learned about recording of transactions, how the transactions are recorded in ledger, in journal, in cash book. Okay, after recording of transaction, okay, we have to record the transaction arithmetically, means the accuracy is maintained with the help of trial balance. Okay, in this chapter we have to learn how the recording of transactions are recorded accurately. Okay, one by one arithmetically recorded. Okay, so first, what is meant by trial balance? Trial balance is a statement which is used to prepare arithmetically accuracy of bookkeeping entries up to date. Okay, whatever the transactions, whatever the recording is done, whether it is recorded arithmetically, means what, one by one, okay, and accurately. Okay, arithmetically accuracy of bookkeeping entries up to date. With the help of trial balance, we can find out whether there are errors in recording of transactions or not. Okay, so trial balance is basically a statement. It is a statement which is used to prepare arithmetically accuracy of bookkeeping entries up to date. What are the objectives of trial balance? First, to check the arithmetically accuracy of ledger account. Okay, we have seen what is meant by ledger. Ledger is, it is a book. Okay, after recording whatever the transaction happened, first it is entered into the journal, okay, books of original entry system, then it is transferred to the ledger. Second, it helps in locating the errors. Third, to help in preparation of accurate financial statement. Okay, these are the three objectives of trial balance. Main trial balance काम का है कि trial balance तुमचे जे काही accounting section मध्ये recording होतं daily, ते transaction accurate आहेत का, ये one by one आहेत का नहीं, error आहेत का नहीं, सगळं चेक करायचं काम कोण करतं, ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स काय आहे, स्टेटमेंट आहे, ठीक आहे. आता ट्रायल बॅलन्स मेथड्स कुठले आहेत, ट्रायल बॅलन्स फाइंड, एक बॅलन्स मेथड आहे, एक टोटल मेथड आहे. बॅलन्स मेथड म्हणजे काय, पहिलं ह्याच्यामध्ये काय करतात, सगळे लेजरमध्ये तुम्ही जे काही एंट्री केलेत ते बॅलन्स करायचं. म्हणजे डेबिट साईडला तुम्ही दोन एंट्री असतात, डबल एंट्री असतात, एक डेबिट एंट्री असते आणि क्रेडिट एंट्री असते. ओके, डेबिट साईडला जे काही एंट्री आहेत ते लिहायचं आपण, त्याची टोटल करायची. क्रेडिट साईडला जे काही एंट्री आपण करतो त्याची एंट्री लिहायची, दोन्ही टोटल मॅच जर झाले तर ते काय म्हणतो आपण, बॅलन्स मेथड. ओके, फॉर दिस पर्पज डेबिट एंट्रीज आर एंटर्ड इन टू द डेबिट साईड, क्रेडिट एंट्रीज आर एंटर्ड इन टू द क्रेडिट साईड, देन द लेजर अकाउंट इज टोटल अँड ग्रँड टोटल अँड डेबिट अँड क्रेडिट बॅलन्स टॅली, इट शोज दॅट द बुक्स आर ॲक्युरेट अरिथमॅटिकली. ठीक आहे, कळतं सगळ्यांना. बॅलन्स मेथड म्हणजे काय, आपण समजा एखाद्या पासबुक, आपण पासबुक घेतलं, पासबुकमध्ये एंट्री असतात, एक डेबिट साईड आणि क्रेडिट साईड, दोन्ही टोटल तुम्ही जेवढं डेबिट क्रेडिट केलं आहे तेवढं तुमच्या अकाउंटमधून डेबिट व्हायला पाहिजे. समजा तुम्ही एखाद्याला क्रेडिट केलं आहे तर तुमच्या अकाउंटमधून तेवढं डेबिट झालं आहे, दोन्ही काय झालं आहे, बॅलन्स झालं आहे. ओके, सेम टोटल मेथडमध्ये पण असंच आहे. ह्याच्यामध्ये पण काय होतं की तुम्ही जे काय डेबिट आणि क्रेडिटचे टोटल करता, हे टोटल काय पाहिजे, अरिथमॅटिकली ॲक्युरेट, म्हणजे वन बाय वन हे टोटली काय पाहिजे, ॲक्युरेट पाहिजे. डेबिट साईड पण तुम्ही समजा एखाद्या फ्रेंडला तुमच्या 10 रुपये दिलात, म्हणजे काय, तुमच्या अकाउंटमधून 10 रुपये कट झाले, त्याच्या अकाउंटमध्ये 10 रुपये क्रेडिट झालेत. ओके, हे 10 तुम्ही काय, हे मॅच व्हायला पाहिजे. समजा तुमच्या अकाउंटमधून 15 कट झाले, समोरच्याला 10 रुपये झाले, तर ते काय, एरर आहे.
ओके. सो बैलेंस मेथड आणि टोटल मेथड याच्यामध्ये काय आहे, दोन्हीमध्ये काय आहे, तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट एकीकडे बैलेंस पाहिजे, एकीकडेचं टोटल तुमचं मॅच व्हायला पाहिजे. नेक्स्ट इज अकाउंटिंग एरर्स. तर अकाउंटिंग एरर्स कुठले कुठले आहेत, एरर ऑफ कमिशन, एरर ऑफ ओमिशन, एरर ऑफ प्रिन्सिपल, एरर ऑफ पासिंग पोस्टिंग आहे आणि कॉम्पेन्सेट एरर. वी विल सी वन बाय वन. व्हॉट इज एरर ऑफ कमिशन? एरर ऑफ कमिशन म्हणजे काय, हे क्लेरिकल एरर आहे. हे कशामुळे होतं की तुम्ही जर रॉंग पोस्ट केलात, रॉंग टोटलिंग जर झालं आहे, रॉंग रेकॉर्डिंग जर झालं आहे, तर त्याच्यामुळे काय होतं की एरर ऑफ कमिशन येतं. ओके, लक्षात ठेवायचं, एरर ऑफ कमिशन इट इज अ क्लेरिकल एरर. जर तुम्ही रॉंग एंट्री टोटल केलात, रॉंग रेकॉर्डिंग जर झालं, तर त्याला काय म्हणतो आपण, एरर ऑफ कमिशन. व्हॉट इज एरर ऑफ ओमिशन? जर तुम्ही ते रेकॉर्डच केलं नाही, फॉर इफ अ ट्रान्झॅक्शन इज रेकॉर्डेड आयदर पार्टली ऑर हॅज नॉट बीन पोस्टेड इन लेजर, जर तुम्ही ते लेजरमध्ये रेकॉर्डच केला नाही, तर त्या एररला काय म्हणतो, एरर ऑफ ओमिशन. थर्ड आहे एरर ऑफ प्रिन्सिपल. एरर ऑफ प्रिन्सिपल म्हणजे काय, दिस टाईप ऑफ एरर ऑकर्स व्हेन देर इज मिस्टेक इन अलोकेटिंग पर्टिक्युलर रिसिप्ट. समजा एखादं तुम्ही फर्निचर विकत घेतलं आहे, पण तुम्ही दुसरंच केमिकलचं वगैरे रॉंग जर तर तुम्ही रिसिप्टला किंवा रिसिप्ट लावलाच नाही आहे, त्या रिलेटेड व्हाउचर केला नाही, बिल लावला नाही, तर त्याला काय म्हणतो आपण, एरर ऑफ प्रिन्सिपल. दिस टाईप ऑफ एरर अकर्स व्हेन देर इज मिस्टेक इन अलोकेटिंग अ पर्टिक्युलर रिसिप्ट ऑर एक्सपेन्स टू अकाउंट, देन इट इज कॉल्ड ॲज एरर ऑफ प्रिन्सिपल. एरर ऑफ पोस्टिंग म्हणजे काय, जर तुम्ही एखाद्या अकाउंटचं जर दुसऱ्या अकाउंटला जर तुम्ही रेकॉर्ड केलात, दॅट एरर इज कॉल्ड ॲज एरर ऑफ पोस्टिंग. दिस एरर अकर्स इफ पोस्टिंग इज डन टू रॉंग अकाउंट. जर रॉंग अकाउंटमध्ये जर तुम्ही पोस्ट केलात, तुम्हाला पाठवायचं होतं वेगळीकडे आणि दुसरीकडे तुम्ही पाठवलं, तर दॅट इज कॉल्ड एरर ऑफ पोस्टिंग. आणि नेक्स्ट इज कॉम्पेन्सेट एरर. कॉम्पेन्सेट एरर म्हणजे काय, जेव्हा वेन टू ऑर मोर एरर्स आर कमिटेड इन सच अ वे दॅट देर दे नलिफाय द इफेक्ट ऑफ इच अदर इज कॉल्ड ॲज कॉम्पेन्सेट एरर. म्हणजे कधी कधी काय होतं की तुम्हाला स्पेलिंग एकाच नावाचे दोन जर व्यक्ती असतील, तर तुम्हाला एखादा पाठवायचं दुसऱ्या व्यक्तीला झालं, त्यामुळे काय ते इफेक्ट नलिफाय झाले, तर त्या एररला काय, जर एकाच नावाचे दोन जर फ्रेंड असतील तुम्हाला, पण पाठवायचं एकाला होतं तुम्ही दुसऱ्याला पाठवलं, तर त्याला काय म्हणतो आपण, दॅट एरर इज कॉल्ड ॲज कॉम्पेन्सेट एरर. ओके, सी हे एवढं चॅप्टर आहे, छोटा चॅप्टर आहे. पहिल्यापासून बघा तुम्ही, ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, व्हॉट इज ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्सचा यूज काय आहे, की ट्रायल बॅलन्स हे तुमचे जे काय रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन आपण करतो ते ॲक्युरेट केले का नाही. ओके, वेदर द रेकॉर्डिंग इज डन ॲक्युरेटली वन बाय वन ऑर नॉट, ओके, दॅट विल हेल्प बाय विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स. व्हॉट इज द डेफिनेशन ट्रायल बॅलन्स? इट इज अ स्टेटमेंट विच इज यूज टू प्रिपेअर अरिथमॅटिकली. अरिथमॅटिकली म्हणजे काय, आपण अंकगणित म्हणतो, वन बाय वन. ॲक्युरसी ऑफ बुक कीपिंग एंट्रीज अप टू डेट. ऑब्जेक्टिव्ह काय, तर पहिलं मेन म्हणजे काय, ॲक्युरसी फाइंड आउट करणे, एरर फाइंड आउट करणे, आणि ॲक्युरेट फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला ट्रायल बॅलन्सचा यूज होतो. दोन मेथड आहेत ट्रायल बॅलन्सचे, एक बॅलन्स मेथड आणि टोटल मेथड. दोन्हीमध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त तुम्हाला वर्डिंग चेंज करायचं आहे. काय करायचं तुम्हाला, की पहिल्या सुरुवातीला तुमचे डेबिटचे एंट्री, डेबिट आणि क्रेडिट दोन एंट्री असतात, डेबिट एंट्री आणि क्रेडिट एंट्री दोघांचं टोटल करायचं आणि एकामध्ये बॅलन्स करायचं. त्यामुळे त्याला काय म्हटलं आपण, बॅलन्स मेथड आणि टोटल मेथड. पण टोटल जे असणार आहे ते तुमचे सेम पाहिजे दोघांचे. दिस इज कॉल्ड अ बॅलन्स मेथड आणि टोटल मेथड. एरर्स बघा, अकाउंटिंग एरर्स. व्हॉट आर अकाउंटिंग एरर्स? व्हॉट आर एरर्स? एरर विच आर ऑकर्ड ड्युरिंग अकाउंटिंग डॉक्युमेंटेशन, दॅट आर कॉल्ड ॲज एरर, अकाउंटिंग एरर्स. एरर ऑफ कमिशन म्हणजे काय? इट इज ड्यू टू द क्लेरिकल एरर. ओके, जर रॉंग पोस्टिंग केलं, रॉंग एंट्री केलं, रॉंग रेकॉर्डिंग जर झालं असेल एखाद्या अमाऊंटचं, तर दॅट इज कॉल्ड ॲज एरर ऑफ कमिशन. ओमिशन म्हणजे काय? ओमेट झालं आहे, म्हणजे ते रिमूव्ह केलं तुम्ही,
आयदर तुम्ही जर पार्टली रेकॉर्ड केलं आहे किंवा रेकॉर्ड केलंच नाही एखादी एंट्री, तर दॅट एरर इज कॉल्ड ॲज एरर ऑफ ओमिशन. वॉट इज एरर ऑफ प्रिन्सिपल? एरर ऑफ प्रिन्सिपल इज डन वेन तुम्ही समजा वेन यू परचेस समथिंग मशीनरीज बट यू कॅनॉट ॲड द बिल ऑफ दॅट सेम मशीनरी, दॅट एरर इज कॉल्ड ॲज एरर ऑफ प्रिन्सिपल. एरर ऑफ पोस्टिंग, एरर ऑफ पोस्टिंग मीन्स वॉट? द एरर, दिस एरर अकर्स इफ पोस्टिंग इज डन इन रॉंग अकाउंट. जर तुम्हाला रॉंग अकाउंटमध्ये तुम्ही एंट्री केला असेल, इफ यू डन द पोस्टिंग इन रॉंग अकाउंट, यू हॅव सेंड द मनी इन रॉंग अकाउंट, दॅट एरर इज कॉल्ड ॲज एरर ऑफ पोस्टिंग. अँड कॉम्पन्सेट एरर म्हणजे काय? आय गिव अन एक्झाम्पल. इफ टू फ्रेंड्स ऑफ सेम नेम, ओके, इफ यू वॉन्ट टू सेंड द मनी, इफ इट इज डन इन रॉंग अकाउंट, देन इट इज कॉल्ड ॲज कॉम्पन्सेट. दे नलिफाय द इफेक्ट ऑफ इच अदर, दॅट इज कॉल्ड ॲज कॉम्पन्सेट एरर. ओके.